जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील आरोग्य सेविकांना एक वर्ष आणि अधिक सहा महिने स्टेपलेडर प्रशिक्षण पूर्ण केले आहे, तरी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ नेमणूक दिनांकापासून मिळालेला नाही, तर या योजनेचा लाभ आरोग्य सेविकांना लवकरात लवकर मिळावा अशा मागणीचे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांना आज देण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेकडील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या परिचारिकांना एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एएनएम पदावर प्रथम नियुक्ती देण्यात आली, त्यानंतर 4 ते 5 वर्षानंतर उशिरानं स्टेपलेडर प्रशिक्षणाला पाठवण्यात आले. संबंधित परिचारिकांना 12 वर्षाचा आश्वासित प्रगती योजनेचा दिला जाणारा कालबद्ध पदोन्नतीचा प्रथम लाभ स्टेपलेडर प्रशिक्षण पूर्ण झाल्यापासून देण्यात आला. वास्तविक हा लाभ प्रथम नियुक्ती आणि सेवानिमित्त झाल्याच्या तारखेपासून मिळणं आवश्यक असून तो मिळालेला नाही, तरी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आरोग्य सेविकांना तात्काळ मिळावा अशा आशयाचे निवेदन दिले असता उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी शासनाचे याबाबतचे परिपत्रक सादर करा, तुमच्या मागण्या मान्य करू असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी सरचिटणीस पी एन काळे, जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, नर्सेस संघटनेचे उपाध्यक्ष एस एस आपराज, डी एस पाटील, डी जी मुलाणी आदी उपस्थित होते. मी शांता गणपती खोत, सध्या एल एच व्ही म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मांगले, जिल्हा सांगली येथे कार्यरत आहे. 1985 पासून आम्ही सेवेमध्ये लागलो आहे, तर त्यावेळेला आम्हाला 1 वर्षाचं प्रशिक्षण दिलं गेलं. ते 1 वर्षाचं प्रशिक्षण झाल्यानंतर 6 महिन्याचं प्रशासनाच्या गरजेनुसार त्यांनी त्यांच्या सवडीनं 6 महिन्याचं प्रशिक्षण पुन्हा दिलं स्टेप प्रमोशनचं. आणि त्यानंतर आम्हाला जी म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये जशी नोकरीत लागल्यापासून रुजू तारखेपासून जशी सर्व्हिस धरली पाहिजे तशी आमची धरली गेलेली नाही. आम्हाला ज्या नंतरचं जे 6 महिन्याचं ट्रेनिंग झालं म्हणजे स्टेप प्रमोशन, तेव्हापासूनचं पुढे ती परीक्षा पूर्ण झाल्याचं तारीख ग्राह्य धरून आम्हाला आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ 12 वर्षाचा जो दिला जातो तो दिला गेलेला आहे. आणि त्यामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या नर्सेस भगिनींच्यावर हा फार मोठा अन्याय झाला असून आणि तो अन्याय आमचा दूर होण्यासाठी आम्ही जवळजवळ 4-5 वर्ष झालं जिल्हा परिषदकडे सतत लेखी स्वरूपात पाठपुरावा करत आहे, पण त्यातून अजून काहीही निष्पन्न झालेलं नाही. जर याच्यावर आम्हाला म्हणजे योग्य तो नाही जर 1 महिन्यात नाही मिळाला तर आम्ही आंदोलनाची पुढील भूमिका ठरवू.